या बातमीचे प्रायोजक आहे ऑप्टिकल पॅलेस डोळ्यांचा दवाखाना। आमच्याकडे मोफत डोळ्यांची तपासणी केली जाते, तसेच कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी, कॉन्टॅक्ट लेन्सेसचे सुद्धा काम होते। तसेच विविध प्रकारचे ब्रँडेड लेन्स आणि गॉगल्सवर 20% पर्यंत सूट आहे। तर आजच आमच्या शाखेला भेट द्या। पत्ता मोहमदी पेट्रोल पंप समोर, जुना मोटर स्टँड, उमरेड। नागपूर परिसरात मुलीचे अपहरण करणारी टोळी सध्या सक्रिय असल्याच्या घटना समोर येत आहे। अशीच एक घटना रामटेक परिसरातून उघडकीस आली आहे। ही घटना बुधवारी दुपारी घडली आहे। यशोधरा पोलीस स्टेशन नागपूर हद्दीत 19 वर्ष मुलगी ती तिच्या आई वडील भाऊ बहीण यांच्यासोबत राहत होती। मुलीच्या शेजारीच चालता येत नसलेल्या एका महिलेने त्या मुलीला बायबलला कवर लावण्यासाठी बोलावले होते। ती मुलगी कवर घेण्यासाठी घरापासून काही अंतरावर असलेल्या दुकानात गेली आणि त्या दुकानातून परत येत असताना काही अज्ञात व्यक्तीने तिच्या नाकातोंडाला पांढरा रुमाल बांधून तिला बेशुद्ध केले। ही घटना बुधवारी 12 वाजता घडली। सायंकाळी 5:30 वाजताच्या दरम्यान सदर मुलगी शुद्धीवर आली तेव्हा ती एका मॅक्सीमध्ये झोपलेल्या अवस्थेत होती। त्यावेळी ती झाडाझुडपात असल्याचे तिला कळाले आणि त्या ठिकाणी 2 व्यक्ती दारू पित होते तर 1 व्यक्ती सुद्धा होता। मुलीने शिताफिने तिघांचीही नजर चुकवून त्या ठिकाणावरून पळ काढला आणि घरच्यांना फोन करून या घटनेची माहिती दिली। तसेच रामटेक परिसरात एका घरी जात तिने संबंधित घरमालकाला या घटनेची माहिती देत संपूर्ण प्रकार सांगितला। त्यानंतर तिला रामटेक पोलीस ठाण्यात आणण्यात आले। या मुलीच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर मुलीला वैद्यकीय तपासणीकरिता मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची सुद्धा माहिती आहे। ब्युरो रिपोर्ट, महादर्पण न्यूज, रामटेक।